नमस्कार, मी श्वेता। आपण पाहत आहात आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपलं स्वागत। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे अहमदनगर हम रस्त्यावरील एक प्रसिद्ध गाव म्हणजे कारेगाव, कारेगाव ग्रामपंचायतीची सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कने या संदर्भात कारेगाव मधील जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट संवाद साधलाय तो येथील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग, व्यावसायिक इत्यादी व्यक्तींशी। आता आपण जाणून घेऊयात वॉर्ड क्रमांक 5 मधील मतदारांचे म्हणणे। चला तर मग पाहूयात लेख जोखा कारेगाव नगरीचा। आपला आवाज चे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांच्या सोबत। फक्त पाहत रहा आपला आवाज। सरपंचाईने आपली ओळख सांगा। मी सौ पुष्पलता प्रवीण ओस्तवाल, माजी सरपंच कारेगाव। मी 2000 ते 2005 ह्या वर्षी सरपंच म्हणून ह्या कारेगावमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होते। आणि ह्या कालावधीमध्ये पहिल्या नवीनच म्हणजे महिला सरपंच मी होते ही ह्या गावामध्ये। आणि ह्या महिला सरपंचामुळे मला गावामध्ये खूप खूप काही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ह्या सहकार्याच्या माध्यमातून मी गावाचा विकास केला। म्हणजे गावामध्ये रस्ते, गटर ह्या नव्हत्या, तर सुरुवातच ह्या कामापासून सुरुवात केली। आणि त्याचप्रमाणे इथून 3 किलोमीटर फलकेमळा आणि नवलेमळा ह्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती, तर MIDC चं पाणी हे त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचंही काम त्यावेळेस केलेलं आहे। अशा प्रकारे गावचा विकास करण्यामध्ये सर्वांनी मला खूप सहभाग दिलेला आहे। आपण सांगितलं की आपण 2000 साली सरपंच होतात, त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आत्ता काय कामं झालीत, काय राहिलीत, काय आत्ता काय परिस्थिती? हो, आता त्यावेळेसच्या कामामध्ये ना आत्ताच्या कामामध्ये फार मोठा बदल आहे। गावाचा विकास झालेला आहे, गाव खूप वाढलेलं आहे आणि त्याप्रमाणे गावाच्या मध्ये रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, ह्या सर्वांचा विकास आत्ता खूप झालेला आहे, खूप बदल झालेला आहे। आणि आत्ताच्या या माध्यमातून सर्वांनी हा विकास केलेला आहे, सर्व ठिकाणी सर्व सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। आता विद्यमान जी बॉडी आहे त्यांच्यावर तुम्ही समाधानी आहात का जेमतेम काम आहे का खराब काम आहे, कसं काम आहे त्यांचं? नाही, एकदम चांगलं काम आहे त्यांचं। कारण की सगळ्या गावामध्ये त्यांनी जितकी कामं होती ती सगळी केलेली आहेत। MIDC च्या माध्यमातून असो, गावच्या विकासाच्या माध्यमातून असो, जे 15% असो किंवा जे काही फंड आहेत त्यांनी भरपूर त्या प्रमाणात ती खर्च केलेले आहेत आणि लोकांपर्यंत ते फंड पोहोचवलेले आहेत। चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि आत्ता म्हणजे सगळे लोक समाधानी आहेत, कामं भरपूर झालेली आहेत। एकंदरीत तुम्ही आता ह्या जे इलेक्शनकडे पाहताय तर तुम्हाला काय वाटतं, आणखीन तुमची काही कामं राहिलीत का महिलांसाठी किंवा आणखीन काही आहे का काही कामं? तसं महिला सहभागृह पाहिजे पण जागेच्या अभावी ह्या ठिकाणी होणार आहे, पण आता जागेच्या अभावी ते काही होत नाही आहे। पण आम्हाला कुठे काही जर कार्यक्रम करायचा असेल तर आम्हाला सहकार्य मिळतं, आम्हा महिलांना सर्व सहकार्य मिळतं। आणि एक अपेक्षा आहे की लहान मुलांसाठी ह्या गावामध्ये किंवा वृद्धांसाठी बसण्यासाठी एक गार्डन हवं, ह्या गार्डनची खूप गरज आहे। एवढं हे काम फार मोठं व्हायला पाहिजे ही माझी अपेक्षा। अशा प्रकारे या ओस्तवालताई माझे सरपंच आहेत, त्यांच्या काळातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती त्यांनी सांगितली, परंतु आत्ता त्यांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये बरीचशी कामं झालेली आहेत, फक्त एखाद्या मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन किंवा ज्येष्ठांसाठी गार्डन अशी त्यांची मागणी आहे। आणि आपण हा जो सर्वे हा संपूर्ण गावामध्ये आपण प्रत्येक वार्डामध्ये जाऊन करणार हे आहे या भर वस्तीतलं या ठिकाणचं कारेश्वर मंदिराजवळचं यांचं ओस्तवाल कुटुंबियांचं हे घर, ग्रामपंचायतच्या अगदी चौकामध्ये असणारे घर। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर।